नमस्कार, सुग्रन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण तिळाची करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चवीला अप्रतिम लागते ही करंजी, त्यासाठी साहित्य तीळ एक वाटी। याच वाटीने मी गुळही मोजून घेतलेला आहे समप्रमाणामध्ये। मीठ, वेलची पूड, ड्रायफ्रूट, काजू आणि बदाम मी कट करून घेतलेले आहेत। जिरो साईजचा गरा पाव किलो, तळण्यासाठी तेल आणि पाणी। आता गॅस चालू करून एक पॅन ठेवलाय मी गरम करायला, तर तो व्यवस्थित गरम झालेला आहे। तर यामध्ये तीळ टाकून घेऊयात। तीळ भाजण्यासाठी गॅस कमी ठेवायचा आहे कधीही, म्हणजे ते व्यवस्थित आतून भाजले जातात आणि खाताना करंजी छान लागते। कमी गॅसवर तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, सर्व बाजूंनी व्यवस्थित हलवून। गॅस कमी असल्यामुळे ते छान भाजले जात आहेत, तर व्यवस्थित तीळ भाजायला सुरुवात झाली आहे। तर हे तीळ पॅकिंगचे आहेत, तरी मी व्यवस्थित बघून घेतले कारण खडे वगैरे असू शकतात, त्यामुळे कधीही करंजी बनवायच्या अगोदर तीळ व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याच्या करंजा बनवायच्यात। आता तीळ सर्व व्यवस्थित भाजले आहेत, तर गॅस बंद करते आणि तीळ थंड होऊन देऊयात। आता हा बारीक रवा मळून घेऊयात। तर थोडस मीठ टाकायचे चवीनुसार। तर आता पीठ मळण्यापूर्वी यामध्ये हे तूप आहे ते कडकडीत गरम करून घेतले मी। तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता। हे पूर्ण पिठाला चोळून घ्यायचे आणि नंतर आपण पीठ मळून घेऊयात। हे मिक्स करायचे, हाताने मिक्स केलं तरी चालेल। एक तासभर आपण हे पीठ भिजत ठेवणार आहोत, त्यामुळे मळताना थोडं थोडं पाणी ओतून घट्ट असा गोळा बनवायचा आहे। एकदाच पाणी ओतायचं नाहीये। जमेल तेवढं घट्ट मळणार आहे मी। तर घट्ट असा गोळा मळून घेतलाय मी। तर आता हा झाकून ठेवूयात, तोपर्यंत आपण याचं सारण बनवूयात। तर तीळ व्यवस्थित थंड झाले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे ते। यामध्ये गूळ टाकून घ्यायचंय। आता हे मिक्सरला फिरवून घेऊयात। बंद चालू करून फिरवायचे, म्हणजे गूळ आणि तिळगूळ एकदम मस्त असा फिरवला जाईल मिक्सरला आणि जास्त बारीक पण होणार नाही आणि मोठंही राहणार नाही। तर आता हे मिक्सरला फिरवून घेऊयात। तर मिक्सरला फिरवून घेतलंय मी, एकदम छान असं बारीक झाले तुम्ही बघू शकता। एकदम बारीक पण नाही आणि मोठं पण नाही, अशा पद्धतीनंच बनवायचे, म्हणजे त्या करंजा चवीला छान लागतात आणि आपल्याला दातात किंवा टाळ्याला चिकटत नाहीत। तर अशाच पद्धतीनं सर्व तीळ आणि गूळ मी मिक्सरला फिरवून घेते। तर तीळ आणि गूळ मी एकत्र करून घेतले, तर एकदम छान असे बारीक झालेले आहेत। तर आता यामध्ये ड्रायफ्रूट ऑप्शनल आहेत, तुम्हाला टाकायचे असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। आणि वेलची पूड आणि साखर मी एकत्र बारीक केली आहे, म्हणजे ती एकदम छान अशी बारीक होते। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। झाकून ठेवलेलं एक तास झालाय, पीठ असं घट्ट आहे, तर ठेसून घेतल्यानंतर आपल्या छान अशा करंजा होतील। तुम्ही मिक्सरलाही फिरून घेऊ शकता किंवा अशा उखळामध्ये किंवा पाट्यावर ठेसून घेऊ शकता, म्हणजे मऊ होईल पीठ आणि करंजा खुसखुशीत होतील। तर पीठ तुम्ही बघू शकता एकदम मस्त झाले। तर आता याच्या करंजा बनवून घेऊयात। तर या पीठाच्या आता आपण लाट्या करून घेऊया छोट्या छोट्या, म्हणजे एकदम छान असं लाटता येईल। एकसारख्या लाट्या बनवल्यात तर लाटताना छान लाटता पण येतात आणि एकसारख्या करंजा होतील। चाकूने किंवा तुम्ही कटरने कट करून घेऊ शकता अशा पद्धतीनं। तर एकसारखे लाटे झालेले आहेत। तर एक लाटी घेतली मी,
लाटून घेऊयात, पातळ लाटायचे. ठेसून घेतल्यामुळे हा गरा जो आहे तो एकदम छान असा झालाय, चिकटत पण नाहीये. तुम्ही तेल किंवा पीठ लावू शकता जर चिकटत असेल तर. एकदम पातळ असं लाटून घ्यायचं. तर छान असं लाटून झालंय, गोल नाही आला तरी चालेल कारण आपण ह्या करंज्या साच्यामध्ये बनवतोय. आता साच्यामध्ये हे ठेवून यामध्ये सारण भरून घेऊयात. एक चमचा सारण व्यवस्थित बसतो. व्यवस्थित दाबून घेतलंय मी. साच्यात जर चिकटत असेल तर थोडस साच्याला तेल लावायचे, म्हणजे ते अगदी सहज निघतात. एकदम छान होत आहेत करंजा साच्यामध्ये. तर अशाच पद्धतीनं आणखीन करंजा बनवूयात. तर आता एवढ्या करंजा मी बनवून घेतले तर लगेच तळून घेऊयात आणि बाकीच्या राहिलेल्या नंतर बनवणार आहे मी. कारण जास्त वेळ राहिल्या तर या कडक होतात आणि मग त्या खाताना व्यवस्थित लागत नाहीत. तर आता एवढ्याच तळून घेऊयात अगोदर. तुम्ही जर सर्व करंजा बनवून एकदाच तळणार असाल तर तुम्ही कॅरीबॅग मध्ये ठेवू शकता. मी गॅस चालू करून कढईमध्ये तेल ठेवलं होतं तापायला, तर ते व्यवस्थित तापले. आता या करंजा तळून घेऊयात. अजक टाकायचे, तेल उडू शकतं अंगावर. पाच सहा जेवढ्या बसतील एवढ्या टाकायच्या तेलामध्ये. तेल एकदम छान तापले त्यामुळे छान अशी तळायला सुरुवात झाली. तुम्ही बघू शकता मस्त टम फुगलेत आपल्या करंजा. आणि साच्यातून केल्यामुळं या पटकन होतात. सर्व पलटी करून घेऊयात दोन्ही बाजूंनी तळून घेण्यासाठी. गॅस मध्यम ठेवायचा आहे, तेल व्यवस्थित तापलं असेल तर. तर छान असा कलर आलाय लालसर, काढून घेऊयात. तेल व्यवस्थित नेतळून द्यायचंय. तुम्ही बघू शकता एकदम छान असा कलर पण आलाय आणि चवीला मस्त लागतात या करंज्या. तर तेल व्यवस्थित नेतळून द्यायचंय. तर तेल व्यवस्थित नेतळले तर काढून घेऊयात. आणि अशाच पद्धतीनं सर्व करंजा बनवून घेऊयात. आता आपल्या तेलाच्या करंजा तयार आहेत. तुम्ही बघू शकता साच्याने बनवल्यामुळे त्या एकाच आकाराच्या झालेल्या आहेत आणि दिसायलाही खूप अप्रतिम झालेल्या आहेत. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करणार नाही. परत भेटूयात एका नव्या रेसिपी सोबत. तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा.